लाडकी बहीण योजनेमुळे पोटशूळ उठल्यामुळेच विरोधकांनी बदलापूरचं आंदोलन केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय. त्यामुळे संतप्त उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर थेट विकृत मानसिकतेची टीका केली. याच वादावरचा सामचा हा खास रिपोर्ट. बदलापूरवरून राजकारणाचा धूर. मुख्यमंत्री म्हणतात विरोधकांना पोटशूळ, त्यांची पोटदुखी, पोटशूळ उठलेला आहे हा कालच्या आंदोलनातून दिसतो. ठाकरे म्हणतात मुख्यमंत्री विकृत. बाजू मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत. बदलापूरमधल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. या प्रकरणाचं विरोधक राजकारण करतायत अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली होती. याचा चांगलाच समाचार उद्धव ठाकरेंनी घेतलाय. बदलापूरच्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना राजकारण दिसत असेल तर ते विकृत आहेत असा हल्लाबोल ठाकरेंनी केलाय. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनाही शाब्दिक फटकारे लगावले. हे जे आले होते ते लेख लाडकी मुख्यमंत्री माझी लडकी लाडकी बहीण योजना चे बोर्ड घेऊन आले होते. असे काय कुठे आंदोलन असतात का? ताबडतोब बोर्ड छापून आणतात. विरोधकांना माझं एवढंच सांगणं आहे, हे जे काही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी काय त्यांच्या जिवारी लागलेली आहे, त्यांची पोटदुखी, पोटसूळ उठलेला आहे हा कालच्या आंदोलनातून दिसतो. घटना बाह्य मुख्यमंत्री आहेत, त्यांच्या अकलीचं दिवाळखोरपणाबद्दल मी काही बोलणार नाही आहे. आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत, विकृत मानसिकतेचे आहेत. ज्यांना ज्यांना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत, किंवा ते सगळेजण ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत. बदलापूरच्या आंदोलकांचा उद्रेक झाला तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रत्नागिरीत होते असा आरोप उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केलाय. पोलिसांवर कोणाचा दबाव होता हे समजलं पाहिजे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदेंना लक्ष्य केलं. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस निष्क्रिय असल्याची टीकाही त्यांनी केली आणि त्यामुळेच या उद्रेकाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक दिल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केलाय. हे परवापासून जे काही घडतंय हा जनतेचा उद्रेक आहे, जनतेचा उद्वेग आहे, आणि त्या उद्वेगाला वाचा फोडण्यासाठी हा 24 ऑगस्टचा बंद आपण करतो. हा बंद परत एकदा सांगतो कोणत्याही राजकीय पक्षाचा नसून हा माझ्या बहिणीचा, माता भगिनीच्या रक्षणासाठी आपण किती जागरूक आहोत हे दाखवण्यासाठी हा बंद आहे. तर आपण सगळे एक होऊन या विकृतांना सुद्धा एक मनामध्ये दहशत आपण बसू शकतो आणि त्यासाठीच ह्या उद्वेगाला आणि उद्रेकाला वाचा फोडण्यासाठी हा पर्वाचा बंद. बदलापूर प्रकरण चिघळण्याला शाळेचा निष्काळजीपणा आणि पोलिसांची दिरंगाई कारणीभूत आहे यात शंका नाही. मात्र यामुळे विरोधकांना आयता मुद्दा मिळाला तर सरकार बॅकफूटवर गेलं. आता 24 ऑगस्टला मवियाचा महाराष्ट्र बंद आहे, त्यामुळे अजून काही दिवस बदलापूरवरून राजकारणाचा धूर निघत राहणार यात शंका नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.